ठाण्यात सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून झालेल्या वादावरून रोशनी शिंदे नामक महिलेवर हल्ला झाल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री अशा शेलक्या शब्दात टीका केली. यावरून भाजप राज्यभरात चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतीये. भाजप आमदार सुरेश भोळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करत टीका केली. उद्धव साहेब हे मुख्यमंत्री राहून चुकलेले आणि या माध्यमातून मला वाटतं इतकं मोठं पद घेतल्यावरती गृहमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा शब्दात बोलणं मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि एक गोष्ट छोटीशी आपण पाहिलं असेल त्या मीडियावरती ते दावलेलं आहे तिथल्या ठाण्याच्या पदाधिकारी महिलांनी दिलेलं आहे की फक्त धक्काबुक्की झाली कुठेही मारधोड झाली नाही असं देत असताना मला वाटतं आणि त्यांनी हेही म्हटलं की एखाद्या छोट्याशा गोष्टीला कसं मोठं करायचं असा प्रयत्न मला वाटतं त्या उद्धव सेनेने केलेला आहे. आणि या माध्यमातून आदरणीय आमचे नेते देवेंद्र भाऊ हे जनतेत काम करणारे नेते मागच्या 5 वर्षात तर आता उपमुख्यमंत्री असूनसुद्धा मला वाटतं कोणताही आरोप त्यांच्यावरती झालेला नाही किंवा कोणत्याही गुंडांना त्यांनी पाठीमागे घातलेलं नाही. उलटं आपल्यावरती काय आरोप झाले याचं मंथन आपण केलं पाहिजे. एक बोट दुसऱ्याकडे दाबण्यापेक्षा 3 बोटं तुमच्याकडेच तुमच्यावरती काय काय आरोप झाले हे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो आणि भविष्यात राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने असेल बोलताना मला वाटतं तो सांभाळणं करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या नेत्यांना असं या प्रवृत्तीने बोललं म्हणजे चुकीचं आहे.